नमस्कार फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहेत. आज खऱ्या अर्थाने म्हणजे मसावी लसावीचं चौथं लेक्चर, शांततेने आपण थोडं ऐकूयात आणि मी सांगतोय लक्षात घ्या. मसावी लसावीचं चौथं लेक्चर होतं आपलं, बरोबर ना? त्याच्यानंतर दरम्यान ऑनलाईन क्लासबद्दलचं एक लेक्चर टाकलं आहे. आणि आज सूचना लक्षात घेत चला, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ समजतील. लक्षात घ्या कुठले कसे काय पडत आहेत, कारण ऑफलाईन क्लास शिकवत असताना मला माझ्या पद्धतीनं घेता येतं, मजा येतं. एक एक चॅप्टर आपण 5-5 दिवस घेतो, खूप सारी उदाहरणं त्याच्यामध्ये सोडवतो, बरोबर ना? हे सर्व आपण त्या ठिकाणी करत असतो, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून शिकवत असताना मग काहीतरी गाईडलाईन तरी ॲटलिस्ट खूप सारे प्रॉब्लेम्स घेऊ शकत नाहीत, कारण प्रत्येक चॅप्टरचं डिटेल्स या ठिकाणी देण्याचा जरी मी मनापासून प्रयत्न ठेवला तरी ते खरंच शक्य नाही. तसं काही प्रामाणिकपणे बोलतो आहेत, लक्षात घ्या, खरंच शक्य नाही. म्हणजे मला खूप द्यावं वाटतं, तुम्हाला खूप भरभरून द्यावं वाटतं, कारण खूप सारे अमेझिंग उदाहरणं आहे. जे काही लेक्चर तुम्ही मागचे पाहिलेत ना 15, त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे अजून काही राहिलेले आहेत. खूप सारं बाकी आहेत लक्षात घ्या. तरीसुद्धा माझा काहीतरी देण्याचा प्रयत्न तुम्हाला आहेत, लक्षात घ्या. ॲटलिस्ट घरी अभ्यास करत असताना एक विशिष्ट गाईडलाईन तुम्ही स्वतः तयार करू शकले पाहिजे, एवढा त्याच्यामागचा एक अर्थ आहेत, लक्षात घ्या, बरोबर ना? एक मजबूती तुमच्या अभ्यासामध्ये आली पाहिजे, लिंक लागली पाहिजे, बरोबर ना? तर मग आज ब्रेक घेतो आहेत मी, लक्षात घ्या. ब्रेक आता ब्रेक म्हटलं की लगेच अवाक झाले असतील की लेक्चर बंद होतील का, बिलकुल नाही. तर ती जी लेक्चरची मालिका आपली सुरू होती 15 साधारण मसावी लसावीपर्यंत, त्याला मी थोडं ब्रेक करतो या ठिकाणी, लक्षात घ्या, ब्रेक. तर मग आज काय आहेत, तर आज साधारण 4-5-6 जे काही असेल, लक्षात घ्या, जे काही असेल आणि निघेल, बरोबर ना? तर त्या आज MPSC UPSC म्हणजे राज्यसेवा CSAT, MPSC UPSC CSAT म्हणजे तेच, बरोबर ना? आणि कंबाईनच्या एक्झाम असतील, टॅक्स असिस्टंट असतील, क्लरिकलच्या एक्झाम्स असतील, तलाठी असतील, जे काही असेल, लक्षात घ्या, चांगल्या चांगल्या दर्जाच्या एक्झाम्स म्हणतो मी, ठीक आहेत ना? काही मी सोडून देतो, ठीक आहेत ना? ठिकाणी साधारण पोलीस भरती असतील किंवा क्लास 4 कुठल्या तरी एक्झाम असतील, क्लास 3 एक्झाम्स असतील, तशा प्रश्नांना या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू आपण. परंतु त्या लोकांनी, जे लोक खास करून क्लास 3 तयारी करत आहेत, त्यांनी सिरीजवाईज लेक्चर पाहणं गरजेचे आहे, त्यांना समजेल थोडंफार, ठीक आहेत ना? आणि बरेचसे प्रश्नसुद्धा स्वतःहून सोडवता येतील, लक्षात घ्या. मग आजचे हे व्हिडिओ कोणासाठी आहेत, सर्वांसाठीच आहेत, परंतु खास करून आलेली प्रश्न जी MPSC UPSC CSATला असतील, बरोबर ना, अदरही एक्झामला आलेले प्रश्न असतील, ह्या सर्व प्रश्नांची मालिका आपण आज सुरू करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो चांगलं लक्षात घ्या, काय करतो आहेत, MPSC UPSC CSAT MPSC अदर पूर्वपरीक्षा असतील, बरोबर ना, या एक्झामला आलेल्या प्रश्नांची मालिका सुरू करतो आहेत. आणि ही झाल्यानंतर असंच आपण रिझनिंगचे जे प्रश्न आहेत, जे MPSC खास करून आलेले आहेत, त्या प्रश्नांचीसुद्धा आपण मालिका तयार करतो आहेत, बरोबर ना? तर आपल्याला बरं हे कसं घ्यायचं, कारण आयोगाने लॉकडाऊनचा जरी काळ असेल तरीसुद्धा MPSC एक्झाम डिक्लेअर झालेल्या, बरोबर ना, म्हणजे आगामी काळात त्या होणार आहेत, लक्षात घ्या. मग ह्या एक्झामच्या तयारीला नजरेसमोर ठेवून किंवा आहेत हे आपल्याला माहीत आहेत, ते आपण टार्गेट ठेवून ही मालिका सुरू करतो, लक्षात घ्या. यामध्ये फायदा कसा होईल, लक्षात घ्या. जे लोक खास करून MPSC तयारी करत आहेत, तर आलेले प्रश्न कसे सॉल्व करायचे, आलेल्या प्रश्नांचा सराव करणे हेच आजच्या व्हिडिओचं खऱ्या अर्थानं टार्गेट आहे, लक्षात आलं. आणि पुढचेसुद्धा असेच राहतील. मग ह्या सर्व घेताना आणि हीसुद्धा कसे घेणार आहेत, माझ्या मनात नाही, अगदी संख्याज्ञान भाग 1, भाग 2, त्रिकोणी संख्या असतील, मसाई लसावी असतील, कसोट्या असतील, व्यवहार्य पूर्णांक असतील, अप टू शेकडेवारी नफा तोटा, जे काय असेल, लक्षात आलं ना? हे प्रश्नसुद्धा घेताना सिक्वेन्स वाईज घेऊयात, असं नाही. आजच्या आजच पहिल्या लेक्चरमध्ये मी MPSC काळकामाचा प्रश्न विचारला होता, रेल्वेचा प्रश्न विचारला होता, तो डायरेक्ट आणेल आणि आज घेईल, बिलकुल नाही. इथेसुद्धा मी सिक्वेन्स ठेवेल का, कारण आपल्याला एक मजा आली पाहिजे सोडवताना, तुम्हाला एक आत्मविश्वास आला पाहिजे की गड्या मला येतं उदाहरणं, बरोबर ना? तर ह्या हिशोबानं आपल्याला जायचं आहे, तर आपण सुरू करतो आहे, पटलं ना? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्झामला, परीक्षेला आलेल्या उदाहरणाची, खास करून CSATला आलेल्या उदाहरणांची, MPSC STIला, PSI असिस्टंट, जे काय SO टॅक्स असिस्टंट, क्लरिकल, जे काय असतील, या एक्झामला आलेल्या प्रश्नांची सिरीज तयार करतो आहेत, 5-6 लेक्चरची. जे काय जास्त होईल तर जास्त होईल, चालेल आपल्याला 10-20 हो, बरोबर ना? पण आपल्याला सुरू करायचं आहे, म्हणून आजपासूनची जी लेक्चर आहे ही थोडी वेगळ्या अर्थानं पाहिजे, तुम्हाला भरभरून प्रॅक्टिस करायची आहे, टोटल आणि टोटल आलेली उदाहरणं आपल्यालाच पाहिजे, कळलं विद्यार्थी मित्रांनो? तर आपण जाऊया थेट प्रश्नांकडे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर बघायचं आहेत, कारण ते एडिट करून प्रश्न वगैरे टाकला जातो त्याच्यावर, बरोबर ना? हे थोडं सरळ बोलतं याच्यासाठी, कारण टेक्निकल गोष्टीमध्ये थोडा मी मागेच आहेत, खरं सांगायला पाहिजे म्हणून. तर जी प्रश्नावली आहे साधारण, आता घेणार कुठले प्रश्न हे लक्षात घ्या, 2011 ते आजतागत जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहेत, बरोबर ना, मागे जायची खरंच गरज नाही आहेत, काही असं हार्ड अँड फास्ट नाही, ते एकदम मागं गेलं पाहिजे 2001 पासून, 1999 पासून उदाहरणं सोडवायची आहेत आपल्याला, असं बिलकुल नाहीत, बरोबर ना?
लक्षात आलं आपल्याला इथूनच जायचं 2011 ते आजपर्यंत प्रश्न पाहिजे त्याच्यामुळे असं काही नाही तर इथेसुद्धा सिक्वेन्स ठेवणार माझ्याकडे प्रश्नपत्रिका आहेत बरोबर ना तुम्ही स्क्रीनवर प्रश्न वाचा माझ्याकडे प्रश्नपत्रिका आहे मी त्यामधला एक एक प्रश्न घेतो आहे तोसुद्धा सिक्वेन्स वाईज झालेला टॉपिक वाईज पहिला प्रश्न आहे आपला तुम्ही स्क्रीनवर बघा 1 ते 300 पर्यंतचे सर्व पूर्णांक अंक संख्या लिहिताना एका अंक किती वेळा आला हा UPSC APFC एक्झाम 2015 आलेला क्वेश्चन आहे ठीक आहे ना UPSCला 2015 काय म्हटलं आहे 1 ते 300 बस सोपं आहे सगळं 1 ते 300 म्हणजे 1 ते 300 एक हा अंक काय विचारलं आहे तुम्हाला एक हा अंक अतिशय सोपा आहे त्याचं सरळ सरळ किती वेळा आला ते विचारलं आहे अतिशय सोपा प्रश्न आहे ॲनालिसिससुद्धा सोबत मी करतो आहे चांगलं नीट लक्षात घ्या खरं म्हणजे हा खूप मोठा कन्सेप्ट आहे लक्षात आलं खूप मोठा कन्सेप्ट आहे तो 1 ते 300 एक हा अंक किती वेळा आला तेच त्याला म्हणायचं आहे बरोबर ना किती वेळा आला याच्यासाठी काही डाटा आपल्याला आपल्याकडे असणं गरजेचं आहे बरोबर ना याला वर्गीकरण म्हणतो मी माझ्या भाषेत तरी याला वर्गीकरण असं म्हणतो म्हणजे संख्यांमध्ये आलेल्या अंकांचे वर्गीकरण असं मी याला नाव दिलेलं आहे बरोबर ना वर्ग अंकांचं वर्गीकरण याच्यासाठी काही फंडे आणि हे बघा इतकं सुंदर आहेत ना याला विद्यार्थी मित्रांनो घरी अभ्यासामध्ये जर तुम्ही एकदा लिहून पाहिलं एकदा पाढे नजरेसमोर आणले आणि त्याचं जर विश्लेषण आणि ॲनालिसिस बरोबर केलं निरीक्षण बरोबर केलं ना तर तुम्हाला याच्यामध्ये भरपूर शॉर्टकट सापडतात लक्षात आलं पुस्तक पाहायची खरंच गरज नाही याच्यामध्ये लक्षात घ्या पुस्तकामध्ये एवढं दिलं असतं 1 ते 100 इथे लिहितोय मी 1 ते 100 म्हणजे हे डाटा आपल्याला माहीत पाहिजे एक हा अंक येतो 21 बरोबर आहे हे सगळ्यांना माहीत आहेत 2 ते 9 अंक प्रत्येकी किती वेळा येतात 20 येतात बरोबर ना आणि 0 हा अंक येतो 11 हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे बरोबर एवढा डाटा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बरोबर ना त्याच्या बरोबर आपल्याला ट्रान्सफर करायचं जायचं आहे लक्षात आलं ट्रान्सफर करत जायचं आहे मग आता कसं मांडायचं बघा 1 ते 100 कारण आपल्याला 300 पाहायचं आहे 1 ते 100 हे पहिला टप्पा यामध्ये एक हा अंक 21 आला लक्षात घ्या किती वेळा आला 21 आता कोण उरलं 101 आता 101 ते 200 कारण आपल्याला 300 जायचं आहे आता 101 ते 200 नीट लक्षात घ्या माझे शब्द न शब्द नीट आहे का 101 102 103 199 181 185 186 176 177 181 बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ एकची पुनरावृत्ती रिपिटेशन जास्त आहे या ठिकाणी बरोबर ना आणि ज्या शतकामध्ये हे एक शतक आहे 101 ते 200 हे एक शतक आहे आणि ज्या शतकामध्ये ज्या अंकांची पुनरावृत्ती होते लक्षात ठेवायचं ज्या शतकामध्ये एखाद्या अंकांची पुनरावृत्ती होत असेल म्हणजे 101 ते 200 एकची पुनरावृत्ती 201 ते 300 दोनची पुनरावृत्ती 300 ते 401 ते 400 तीनची पुनरावृत्ती म्हणजे हे लक्षात ठेवायचं ह्या पुनरावृत्तीचं जर शतक असेल तर तो अंक त्या शतकामध्ये 119 येतो हे वाक्य चांगलं नोट्स करून ठेवा 119 येतो हे पाठच ठेवायचं लक्षात घ्या म्हणजे कसं समजण्यासाठी बघा म्हणजे साधारण 201 पुढे जर गेलो तर आपण 201 ते 300 दोन हा अंक 119 येईल लक्षात आलं हे असं लक्षात ठेवायचं आता उरलं कोण मग 201 ते 300 आता एक लक्षात घ्यायचं हे नॉर्मल शतक होतं का त्याच्यासाठी एकसाठी नाही कारण याच्यामध्ये रिपिटेशन जास्त होते हे मात्र नॉर्मल शतक आहे त्याच्यासाठी का बरं कारण 201 ते 300 नॉर्मल शतक आहे यामध्ये नॉर्मल शतकामध्ये इथल्याप्रमाणेच घडेल म्हणजे 20 येईल आणि हे सर्व आपल्याला बेरीज करायचे म्हणजे किती 21 आणि 119 आणि हे 20 9 आणि 1 10 असे 0 हात चाला इथे 1 2 3 2 5 आणि 1 6 आणि हे 1 म्हणजे याचं उत्तर काय राहील मित्रांनो 160 हा अंक या ठिकाणी येईल पुन्हा एकदा लक्षात घ्या UPSC 2015 आलेला हा प्रश्न आहे 1 ते 300 एक हा अंक किती वेळा येईल तर किती वेळा आला 160 कसं काढलं लक्षात आलं याला या विस्तारमध्ये पाहायचं ठीक आहे तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात ठीक आहे तर बघा पहिल्यांदाच आपण संख्याज्ञानामधले 2 प्रश्न घेतो आहेत लक्षात घ्या पहिला प्रश्न कशाचा होता तोच तुम्हाला माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो साधारण क्लास 3 एक्झामला बऱ्याच वेळा पुस्तकावर पान क्रमांक टाकण्याची प्रश्न आलेले आहेत मुद्रकांची त्याला खिडे किती लागतील पान क्रमांक टाकण्यासाठी हा अंक किती वेळा यूज होतील त्यामधला तो प्रश्न होता त्याच्यातला एक दुसरी साईड आपण आत्ता बघूया जो 2014 STI मुख्य परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे तुम्ही स्क्रीनवर बघा माझ्याकडे प्रश्नपत्रिका आहे प्रारंभिक 200 बघा प्रारंभिक 200 1, 2, 3 ते 200 याप्रमाणे लेखन करण्यासाठी संगणकावरील बटणे किती वेळा दाबावे लागतील असं म्हटलं आहे ह्या प्रश्नांचा अर्थ सरळ सरळ आहेत लक्षात घ्या कितीपर्यंत 1 ते 200 क्रमांक टाकायचे ठीक आहेत ना 1 ते 200 क्रमांक कारण वाचन जर व्यवस्थित केलं तर प्रश्न आपल्याला चांगला समजतो लक्षात घ्या लेखन करायचं म्हणजेच काय या ठिकाणी लेखन करणे म्हणजे याचा अर्थ काय लेखन करणे याचा अर्थच असा आहे की याला टाईप करायचं बरोबर ना म्हणजे किती वेळा बटणं दाबावं लागतील याचा अर्थ आहे खिड्या जुळवावे लागतील हा प्रश्न त्यामध्ये मागच्या ह्याच्यामध्येच असतो बरोबर ना तर याला कसं करायचं लक्षात घ्या साधारण 1
ते 9 हे एक अंक आहेत, बरोबर आहे. म्हणजे एकला एकच वेळा, दोनला दोन वेळा, तीनला तीन वेळा, तीन वेळा, सॉरी एकला एक वेळा, दोन जरी असेल तरी आपण एक वेळा दाबणार, त्याला तीन जरी असेल तरी एक वेळा दाबणार, चार जरी असेल तर एक वेळा दाबणार, नऊ जरी असेल तरी एक वेळा बटन दाबायला, कारण सिंगल डिजिट आहे, वन डिजिट आहे, बरोबर ना. बट 10 असेल तर एक आणि शून्य, म्हणजे दोन वेळा दाबावं लागलं. 100 असेल तर 100 असं तीन वेळा दाबावं लागलं. याच अर्थानं तो काढायचा आहे प्रश्न. पुन्हा एकदा समजून घ्या, कारण प्रश्नाचं गांभीर्य समजलं पाहिजे आपल्याला, मतिता अर्थ समजला पाहिजे, त्याच्यातला अर्थ आपल्याला काढता आला पाहिजे, बरोबर ना. म्हणजे काय म्हणायचं आहे त्याला हे जर समजलं तर प्रश्न समजतो, बरोबर ना. हा एसटी मुख्य परीक्षा, एसटी आहे मुख्य परीक्षा 2014 आलेला क्वेश्चन आहे. बघा, म्हणजे एक जर दाबला, नऊ, एक ते नऊपर्यंत सिंगल डिजिट नंबर्स आहेत, म्हणजे हे नंबर्स दाबण्यासाठी किंवा लेखन करण्यासाठी त्याला 9 वेळा बटनं दाबावं लागतील, म्हणून 9 आलं, बरोबर आहे. आता दोन अंकी संख्या कुठून सुरू होतात? 10 ते 99, नीट लक्षात घ्यायचं, 10 ते 99. आता 10 ते 99 एकूण संख्या किती झाल्या? 90, 100% ना, कारण 9 तर गेले तर आधीचे, म्हणजे 90 संख्या. 10, 11, 1, 1, 12, 1, 2, 99, 99, म्हणजे सर्व डबल, म्हणजे दोन अंकी संख्या आहे, बरोबर ना. म्हणजे प्रत्येक संख्येला 2 वेळा बटन दाबावे लागतील, राईट. याचा अर्थ गुणेला 2 केलं, 90 गुणेला 2 म्हणजे 180 वेळा हे या ठिकाणी आपल्याला बटनं दाबावे लागतील, बरोबर ना. झालं आता 100 पर्यंत झालं का? नाही झालं. आपण 100 ला सुद्धा इन्क्लूड करून घ्या, म्हणजे आपल्या सोयीनं आपल्याला उत्तर काढता येईल, बरोबर ना. आता 100 जर अंक घेतलाच, हा 3 आहेत, म्हणजे याला 3 वेळा घ्यावा लागतील, कारण 100 ला 1 वेळा, 1 ला 1 वेळा, 0 ला आणि परत 0 ला असे 3 वेळा दाबावं लागतील बटन. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? हे झालं. आता 100 पर्यंत गेलं आपलं. आता वरचे 100 राहिले आहेत ना, राईट. वरचे 100 राहिले आहेत, म्हणजे 100 101 ते हे 200 होईल, राईट. 101 ते 200. आता सर्व हे संख्या, म्हणजे 101 102 103 104 199 up to 200 हे सर्व संख्या 3 अंकी आहेत. किती अंकी आहे? 3 अंकी आहेत. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ आहेत, सॉरी, 101 ते 200 100 संख्या आणि प्रत्येक संख्या ही 3 अंकी, म्हणजे 100 गुणेला 3 असं 300 वेळा बटन दाबावं लागतील. कारण बघा, संख्या किती? 100, कारण 101 ते 200 100 संख्या, प्रत्येक संख्या कशी? 3 अंकी, म्हणून गुणेला 3 केलं तर 300 येईल ना, म्हणजे 300 वेळा ही बटन दाबावे लागतील. एकूणच आपल्याला सर्वांची बेरीज करणं आहे. बघा, इथे जागेवरसुद्धा करू शकतो, म्हणजे 9 180 3 आणि हे 300, बरोबर ना. म्हणजे 9 3 12 2 हात झाला 1 8 1 9 आणि 3 आणि किती 4, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं आहे तुमचं 492. विद्यार्थी मित्रांनो, समजला प्रश्न? एसटीआय 2014 मुख्य परीक्षेला आलेला क्वेश्चन आहेत, व्हेरीफाय करू शकता तुम्ही. त्याच्यासमोर प्रश्नपत्रिका आहे 2011 पासूनच्या, त्यावरची मी एकूण एक प्रश्न तुम्हाला सोडून देण्याचा प्रयत्न करतो. सीसॅटला आली असेल, एमपीसीला आली असेल. प्रश्न कठीण आहे, सोपी आहे, यावरून एक्झामचं टार्गेट ठरत नाही किंवा आपल्याला विश्लेषण करता येत नाही. आपल्याला शिकायचंही आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर आपण पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, थोडं करेक्शन राहिलं होतं त्याच्यासाठी मागायलं, तिथे मी चुकीने 10 ते 200 लिहिलं गेलं होतं माझ्याकडनं. ॲक्च्युली हे किती आहे? 101 आहे, त्याच्यामुळं कन्फ्युजन वाढायला नको, त्याच्यासाठी मी परत इथे आलेलो आहे, ठीक आहे. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे असिस्टंट मुख्य परीक्षा 2011 आलेला प्रश्न, ठीक आहेत ना. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर अवेलेबल आहेत, लक्षात घ्या. N + 2 and N + 4 या प्रश्नस्क्रीनवर आहे. बघा, या मूळ संख्या आहेत, तर यांची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. असिस्टंट 2011 मुख्य परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे. प्रश्न एकदा मी परत रिपीट करतो, वाचतो. बघा, N + 2 and N + 4 या सर्व संख्या कुठल्या आहेत? मूळ संख्या, बरोबर ना. मग मूळ संख्यांची डेफिनेशन आपल्याला माहीत नाही पाहिजे का? बरोबर ना. तुमच्यासमोर पर्याय दिलेले आहेत, बरोबर ना. पर्यायातून डायरेक्ट उचलून टाकणे हा सुद्धा एक पर्याय असू शकतो. बघा, एक्झामच्या दृष्टिकोनातून हार्डवर्क केलं पाहिजे हे सुद्धा मान्य आहेत मला. थोडं स्मार्ट वर्कसुद्धा त्या ठिकाणी असलं तर मजा येईल ना, बरोबर ना. इम्प्लिमेंशनचा भाग आहेत. प्रश्न सोडवत असताना एक्झाममध्ये काही गोष्टी ऑप्शनवर काम करूनसुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येईल ना, बरोबर ना. ते सुद्धा करता यायला पाहिजे लक्ष. हा अतिशय, बघा, एखाद्या प्रश्नांचं पोटेन्शियल जर खरंच 2 मिनटं सोडवण्याचं असेल ना, तर नक्की त्याला 2 मिनटं द्या, लक्षात घ्या. परंतु एखाद्या प्रश्नाचं पोटेन्शियल हे हार्डली 10-20 सेकंदाचं असेल, 15 सेकंदाचं असेल, अर्ध्या मिनटाचं असेल, त्याच्यासाठी 5-5 मिनटं गमवायचे का? बिलकुल नाही. त्यातला हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. अतिशय सोपा प्रश्न आहेत. काय म्हटलं आहे? N + 2 and N + 4 या मूळ संख्या आहेत, तर
यांची व्हॅल्यू आपल्याला काढायची, लक्षात आलं काय काढायची यांची व्हॅल्यू. आणि अतिशय सोपं आहे, जसं क्रमवार समसंख्या दोन्य वाढतात, विषम संख्या दोन्य वाढतात, तसं मूळ संख्यांबद्दल बोललं जातं का? नाही, बिलकुल नाही. मग मूळ संख्या आपण टार्गेटला घेऊ, लक्षात घ्या. फॉर अन एक्झाम्पल, मूळ संख्या कुठल्या आहे पहिल्या? जसं 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहेत, चाल वाढत वाढत, बरोबर ना? यापैकी एक एक यूज करून बघा. एक तर तुम्ही ऑप्शनला घेऊ शकता, ऑप्शनमध्ये सुद्धा 2, 5, 3, 6 दिलेलं आहे, बरोबर ना? ऑप्शनमध्ये सुद्धा 2, 5, 3, 6 दिलेलं आहे, याच्यामधलं सुद्धा यूज करू शकता, ठीक आहे? कारण करायला हरकत नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या. मग ह्या मूळ संख्या आल्या पाहिजे वास्तविक पाहता, नीट लक्षात घ्या. आपण प्रकरण संख्याज्ञान भाग 2 शिकलो होतो, बरोबर ना? आपलं लेक्चर होतं साधारण 3rd-4th असेल कदाचित, त्यामध्ये आपण हे प्रश्न पाहिले होते अशा टाईपचे, बरोबर ना? तर n+2, n+4 हे तर समसंख्या आहे चलाच्या स्वरूपात, परंतु सम आहे, पण इथं मूळ म्हटलं आहेत ना, मग इथे मूळ आहे असं कुठलं आयडेंटिफिकेशन आहे यांची व्हॅल्यू घेऊन की ज्यामुळं त्या मूळ आहे हे आपल्याला निदर्शन असेल, बरोबर ना? तर करायचं काय, नीट लक्षात घ्या. सपोज n=2 घेतो आहे, नीट लक्षात घ्या. जर जाग्यावर सुटतो प्रश्न, n=2 घेऊन, आता n=2 जर 2 घेतलं, हे तर पहिली व्हॅल्यू झाली, मग यांची व्हॅल्यू दुसऱ्या आला, जर मी n+2 घेतो म्हटलं तर याची व्हॅल्यू आता 4 ने येईल का विद्यार्थी मित्रांनो? कारण 2+2 = 4, आणि n+4 आहेत, याची व्हॅल्यू 6 ने येईल का? 2 अधिक 4 = 6, म्हणजे 2, 4, 6 आहे का मूळ संख्या? बिलकुल नाही. म्हणजे आपल्याला आपलं उत्तर 2 असेल का? बिलकुल नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन आपल्याला डिलीट करता येईल किंवा जे असेल ते, बरोबर ना? मग मी पर्यायमधला 3 घेतो, या ठिकाणी लक्षात घ्या. मग जर n=3 घेतले किंवा घेऊन म्हटलं, तर याचा अर्थ n=3 पहिली मूळ संख्या निश्चितच आहे, बरोबर ना? दुसरं आहे n+2 अर्थ आहे 3+2 किती? 5, नक्कीच मूळ संख्या सापडली आपल्याला, बरोबर ना? n+4 आहेत, लक्षात घ्या, n+4 म्हणजे याचा अर्थ 3+4 किती? 7, नक्कीच मूळ संख्या. आणि क्रमाने सुद्धा आल्या, म्हणजे पहिल्या 3, 5, 7 या मूळ संख्या आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे, त्याच्यामुळे याला कमीत कमी वेळेत पेपरला आला तर सोडवायचा असतो. हा 2011 आला, काठिण्य पातळी वाढत चालली आहे, 2020 सुरू आहे आज, लक्षात घ्या. 2011, 2012, 2013, 2014 साधारण काठिण्य पातळीमध्ये आत्तापर्यंत पाहिलं तर वाढत वाढत आले आहेत. प्रकरण नाही बदलत विद्यार्थी मित्रांनो, प्रकरणाच्या लेवल म्हणजे प्रश्न विचारण्याचं स्टँडर्ड बदलतं, लेवल बदलतं, काठिण्य पातळी बदलते. आपल्याला यायचंच तसं आहे मुळात, लक्षात घ्या. आपल्याला काळजी करायचं कारण नाही, कारण मी सिक्वेन्स लावतो आहे, लक्षात घ्या. हळूहळू पुढं जायचं, जसं आपण पुढं पुढं जो हे अभ्यास करता येईल, यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बरंच काही शिकायला मिळतं, त्याचा नक्की फायदा होईल तुम्हाला, ठीक आहेत ना? तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परत विभाज्यतेच्या कसोट्यांमधला प्रश्न आहे, काय लिंक लागलेली आहे, बरोबर ना? म्हणजे बेसिक वरचेच तर प्रश्न आहे, बघा ना. जाऊयात पुढं, आपण नक्की शिकूयात. मी तुम्हाला मगाशीच प्रस्तावना करत असतानाच म्हटलं, डायरेक्ट शेकडेवारी, नफा तोटा, काळकाम, शेअर्स, व्याज हे जे का घ्यायची का, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल का की निगड्या मला शिकायला भेटला? तसं नाही ना, आपल्याला शिकायचं आहे. शिकणे याचा अर्थ काय आहे? आपल्याला शिकायचं आहे म्हणजे एक एक गोष्ट परफेक्ट करायचे, लक्षात घ्या. प्लेन तयार करायचे, स्ट्रेंथ आणायचे त्याच्यामध्ये, ठीक आहेत ना? म्हणजे आपल्याला फाउंडेशन तयार करायचं, म्हणजे त्याच्यावर एक 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 रचत रचत आपल्याला पुढं जाता येईल, बरोबर ना? आणि याच हिशोबाने आपल्याला सर्व शिकायचं आहे, बरोबर आहे. सो अमेझिंग पार्ट आहेत आपण शिकतोय, लक्षात घ्या. आजची आलेली उदाहरणं आपण पाहतो आहे, तर आपलं पुढचं उदाहरण बघा काय दिलेलं आहे. 47:53 47:53 या संख्येला 9 तुम्ही प्रश्न नीट वाचा, काय म्हटलेलं आहे? 47:53 या संख्येला 9 निशेष भाग जातो, तर स्टार बरोबर किती? आणि ऑप्शन आहे 9, 6, 0, 8. ऑप्शन काय दिलं आहे बघा, 9, 6, 0 आणि 8, आणि ह्यामधला अंक लागेल, लक्षात घ्या. अतिशय सोपा प्रश्न आहे. विभाज्यतेच्या कसोट्या नावाचं प्रकरण मी शिकवलेलं होतं, तुम्ही लेक्चरमध्ये बघू शकता, प्रिव्हियस लेक्चरमध्ये. त्यामध्ये सर्व कसोट्या हे थेरीच्या पार्टमध्ये, कसोट्या नावाचं पहिलं कसोट्याचं पहिलं लेक्चर त्यामध्ये सर्व झालेलं आहे, बरोबर ना? मग 9 ची कसोटी काय? कसोटी माहीत पाहिजे, कारण भाग जाईल म्हटलाय. 47:53 या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक असेल, म्हणजे तिला 9 भाग जाईल. असिस्टंट मुख्य 2011 आलेला हा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या, बरोबर. मग 9 भाग जाईल कशाने, बघा स्वतःला प्रश्न, कशाने भाग जाईल? 9 भाग जाईल, बरोबर आहे. अंक संख्या कुठली आहेत? 47:53. 9 ची कसोटी काय आहेत विचारायचे प्रश्न मनालाच. 9 ची कसोटी काय? दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज केली असता त्या बेरजेला जर 3 भाग गेला तर त्या 9 संख्येला 9 भाग जातो. मग त्यानुसार जायचं, म्हणजे 4+7+5+3, राईट? याची बेरीज करू आपण. 4+7 = 11, 11+5 = 16, 16+3 किती झाले? 18. निश्चितच या 18 सुद्धा 9 भाग जातो. मी स्टार बेरजेमध्ये घेतलेला नाही,
चांगलं लक्ष द्या, गरज पण नाही त्याची लक्षात घ्या. हे उदाहरणं कठीण असतात का विद्यार्थी मित्रांनो? बिलकुल नाही. हे व्हेरीफाय करायचे आहेत, पेपरला आले ना तर असे सोडवत नाही बसायचे ती. तुम्हाला सांगायचं आहेत म्हणून मी सोडवत आहेत. ॲक्च्युअल हा सोडवायचा भागच नाही, व्हेरीफाय करायचा भाग आहे, तो लक्षात घ्या. करणं जाग्यावर बेरीज. 4 अधिक 7 11 अधिक 5 16 3 सॉरी 1 एक्सटेंडली सॉरी 19 झाले. एक्सटेंडली सॉरी किती झाले? 19 झाले. 4 अधिक 7 11 11 अधिक 5 16 3 किती? 19. माझं चुकलं होतं मग अशी, त्याबद्दल क्षमा मागतो. कारण पुन्हा इथे 4 अधिक 7 11 11 5 16 16 3 किती? 19 हवी होती या ठिकाणी. मी चुकून 18 बोललो होतो यावेळेस, ठीक आहे ना? तर माफी असावी. तर पुढे जाऊयात. आता 19 कशाने भाग गेला पाहिजे? 9 ने भाग गेला पाहिजे. लक्षात आला, 9 ने भाग गेला पाहिजे. आता 19 म्हणजे स्टारच्या जागी जे काय असेल ते प्लस असेल याच्यामध्ये, जाग्यावर व्हेरीफाय करायला त्याला. इथे सुद्धा व्हेरीफाय करताना असते 19 ला, बरोबर ना? 19 मध्ये जर मी 6, पहिलं ऑप्शन एक एक टॅली करू आपण. 19 मध्ये जर मी 9 मिळवले तर किती येईल? 19 अधिक 9 28 जाईल का? 9 ने भाग 28 ला? बिलकुल नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं डिलीट झालं या ठिकाणी, राईट, रिजेक्ट. दुसरं घेऊयात, 6 आहेत. 19 अधिक 6 किती? 25 जाईल का? 9 भाग? बिलकुल नाही, रिजेक्ट. 0 आहेत, 0 घेऊयात. 19 अधिक 0 19च जाईल का? 9 भाग? रिजेक्ट, नाही जात. 8 उरला शेवटी, लक्षात घ्या. 8 घेऊयात. 19 प्लस किती? 8 झाले किती? 27. आणि याला 9 भाग जातो. म्हणजे याचा अर्थ स्टार बरोबर आपल्याला काय लागेल या ठिकाणी? 8 लागेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय होतं? 8. अतिशय सोपा प्रश्न आहे, इम्प्लिमेंट करायचा आहे. हे प्रश्न असे सोडवत बसायचे नसतात, मी तुम्हाला द्यायचं होतं म्हणून सोडवलं आहे. जस्ट जागेवर व्हेरीफाय करा, कसोट्या लावा आणि डायरेक्ट त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण एक्झामला आलेले प्रश्न सोडवत आहेत आपण, लक्षात घ्या. डायरेक्ट ॲक्शन घ्यायचे आहेत, इम्प्लिमेंट आणि इलिमिनेट ह्या दोन्ही भागाला समजून घ्यायचं, ठीक आहे? तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न कसोट्यांचाच आहेत, मी माझ्या मनाने घेत नाही, तुम्हाला आधी सांगितलं. मला सिक्वेन्सनं जायचं आहे म्हणून मी 2011-12 जे काय असतील सोप्याकडून कठीणाकडे हा शिकवण्याचा गुणधर्म आहेत माझा. ऑफलाईन क्लास असतील, ऑनलाईन असतील, ह्या सर्वमध्ये हा नियम मी पाळणार आहेत, लक्षात घ्या. कारण समजलं पाहिजे, तळागाळातल्या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. आपल्याला लेवल रचत जायचे, ठीक आहेत ना? वरून खाली नाही येत आहेत विद्यार्थी, खालून वर जात आहेत, बरोबर आहे? सो त्याला आपल्याला टार्गेट करायचं आहे, त्याला समजून घ्यायचं आहे. एक बेसिक रूल आहे सक्सेसचा, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्या माध्यमातून तयारी करायची आहे. प्रश्न बघा, हा सुद्धा 2012 STI प्रिलिम 2012 असं म्हटलं आहे त्यांनी, त्याला आलेला प्रश्न आहेत 273*4 प्रश्न लिहितो त्या ठिकाणी, परत तुमच्या स्क्रीनवर आहे. 273*4 कशानं भाग दिलेला? 11 लिहायचं मांडतो आहे त्याला, बघा बस एवढंच. परत 273*4 11 भाग जाईल. आणि तर स्टार बरोबर कुठला अंक येईल? 3, 2, 4, 7 हे ऑप्शन आहेत आपले. 3, 2, 4 आणि 7 हे ऑप्शन आहेत. अतिशय सोपा भाग आहे. 2, 7, 3, *4 कशाने भाग जाईल? 11 भाग जाईल. लक्षात आलं, कशाने भाग जाईल? 11. मग 11 कसोटी, कसोट्यांच्या चॅप्टरमध्ये शिकवलीच होती तुम्हाला, बरोबर ना? 11 कसोटी आहेत, मी कसोटी पुन्हा रिटर्न करतो आहे, वाचतो आहे, लक्षात घ्या. 11 कसोटी आहे, दिलेल्या संख्येतील समस्थांच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थांच्या अंकांची बेरीज यातील फरक हा 0 किंवा 11 पटीत असेल तरच त्या संख्येला 11 निशेष भाग जातो, बरोबर आहे? नाही समजलं असेल तर पुन्हा एकदा, दिलेल्या संख्येतील एकाडेक अंकांच्या, एकाडेक म्हणजे एक सोडून एक, हे सोडून हे घेतलं, हे सोडून हे घेतलं, हे सोडून हे घेतलं, लक्षात घ्या, त्यांच्या बेरजेतील फरक काढायचा आहे, तो फरक 0 किंवा 11 पटीत आला पाहिजे तरच त्या संख्येला 11 निशेष भाग जातो. चेक करूयात आपण, बघूयात. जसं पहिल्या नंबरला घेतो आहेत मी अल्टरनेट नंबर 2+3+4 याची बेरीज किती? 2 अधिक 3 5 5 आणि 4 9 झाले या ठिकाणी, राईट. आता दुसरा अल्टरनेट नंबर काय आहेत आपल्याकडे? 7+7+ आता याची बेरीज किती यावी हे आपल्याला चेक करायचं आहे, बरोबर? आपण जाऊयात पुढे. आता बघा, पहिलं स्टार बरोबर मी 3 घेऊन बघतो, नीट काही लिहित नाही बसायचं, मी आधीच सांगितलं मागच्या प्रश्नामध्ये, सोडवत नाही बसायचं, चेक करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. 7 अधिक पहिलं ऑप्शन 3 10 होते. 10 जर इथे मी घेतले, नीट लक्षात घ्या, सपोज 7 अधिक 3 10 झाले तर 9 आणि 10 मधला फरक 1 आहे, तो जाईल का 11 भाग? नाही, कारण फरक किती असायला पाहिजे? 0 किंवा 11 पटीत नाही जाणार, पहिलं रिजेक्ट, हे सुद्धा येणार नाही. दुसरं घेऊयात, 2 घेऊयात, मग 7 अधिक 2 9 झाले ना. 7 जर मी स्टारच्या जागी 2 टाकले पर्यायामधले, इथे किती होईल? 9. आणि ह्या दोघांची वजाबाकी किती येईल? 0 आली या ठिकाणी, बरोबर आहे? तर आपला कसोटी काय सांगतो? 0 किंवा 11 पटीत यायला पाहिजे. आला 0,
बोला आला शून्य, आला निश्चित आला, म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी दोन, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे स्टार बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो दोन. मग आता प्रश्न पडतो पुढे जायची गरज आहे का, बिलकुल नाही विद्यार्थी मित्रांनो, घाई करायची नसतो पेपरला. बऱ्याच वेळा काय होतो, दोननं व्हेरीफाय झालं ना उत्तर आपलं, दोनने आपल्याला निष्कर्ष भेटला की नाही भेटला, दोनची कसोटी, दोनमुळे कसोटी सक्सेस झाली की नाही झाली, कसोटी लागली उत्तर भेटलं तरी चेक करतो बऱ्याचदा आपण पेपरच्या ट्रेसमध्ये, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा असं होतं घाई गडबडीमध्ये, पुढे जातो चारला चेक करून पाहतो, सातला चेक, गरज आहे का, बिलकुल नाही का, कारण जर तुम्हाला उत्तर भेटलं तर एखाद्या प्रश्नामध्ये उत्तर, एका प्रश्नामध्ये उत्तर एकच असेल ना, म्हणजे आपलं उत्तर आपल्याला भेटल्यानंतरही पुढे जायची गरज नाही, लक्षात आलं, हे लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला भरपूर मॅनेज करायचं असतो पेपर सोडत असताना, एक स्ट्रॅटेजी प्लॅन करायचे आहेत. सीसॅट सारखे पेपर सोडत असताना, एम पी सी चे पेपर सोडत असताना एक आपला माइंडसेट असला पाहिजे, टायमिंग लावलेला असला पाहिजे, टाईम मॅनेजमेंट आहे, ट्रेस मॅनेजमेंट आहे, बरोबर ना, म्हणजे आपल्या सोडवण्याचा कौशल्य आहेत, बरोबर, लक्षात घ्या, हे सर्व डिसिजन घेण्याची कौशल्य आहेत, लक्षात घ्या, निरीक्षणाची कौशल्य आहेत, बरोबर ना, बरोबर आहेत, हे स्वतःला म्हणजे उद्दीपक नावाची जी गोष्ट आपल्या माइंडमध्ये आहे तिला जागृत करण्याचं कौशल्य आहे, त्यानुसार आपल्याला काही अभ्यास आठवतो का, आपल्याला हे सर्व स्किल पणाला लावायचे असतात, तेव्हा हे विषय आपल्याला सोपे जातात आणि पेपरलासुद्धा चांगले मार्क्स मिळवता येतात. अतिशय सोपा प्रश्न होता कसोट्यांचा. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, तर स्टार बरोबर दोन जर घेतला आपण तरच त्या संख्येला अकरा आणि विशेष भाग जाईल. समजला विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, माझ्याकडे प्रश्नपत्रिका आहे, मी त्यातून वाचतो आहेत, कारण तो प्रॉब्लेम आहे थोडा, कारण हे हे एडिटिंगचा भाग आहे, स्पष्ट बोलत आहे थोडं, कारण सगळे लपवलपी नाही त्याच्यामध्ये, ठीक आहेत ना, कारण ज्या गोष्टी नाही जमत त्या मान्य केल्याच पाहिजे. तर ते तुमच्या स्क्रीनवर प्रश्न येत आहेत, तो तुम्ही पाहायचा आहे, ठीक आहेत ना, आणि मी प्रश्नपत्रिकेतून माझा प्रश्न वाचतो आहे, लक्षात घ्या, नीट घ्या. तर एका संख्येतून आठ वजा करून येणाऱ्या एका संख्येतून, प्रश्न वाचा, एका संख्येतून आठ वजा करून येणाऱ्या वजाबाकीला आठने भागल्यास भागाकार दोन येतो, तर मूळ संख्येतून चार वजा केल्यास, चार वजा करून येणाऱ्या संख्येस चारने भागले असता भागाकार किती येईल. हा प्रश्न पी एस आय पूर्वपरीक्षा 2012 आलेला प्रश्न आहे, लक्षात घ्या. खरं म्हणजे पी एस आय एस टी आणि असिस्टंटची कंबाईन ची प्रिलिम एकत्रच व्हायची, त्याच्यामधला हा प्रश्न आहे, बरोबर आहे, त्याला सोडवायचा आहे. एका संख्येला माहीत आहेत का आपल्याला, उदाहरणाचं नीट वाचन करा, एका संख्येला बघा काय म्हटलं आहे, आठ, एका संख्येतून आठ वजा करून येणाऱ्या वजाबाकीला आठने भागलं, एका संख्येतून आठ वजा करून येणाऱ्या वजाबाकीला आठने भागलं तर भागाकार दोन येतो, माहीत नाही, समजा संख्या, सरळ सरळ उदाहरणासाठी समजा संख्या बरोबर किती एक्स, तुम्हाला एक्चुअल समीकरण नावाचं प्रकरण आठवतं असेल, मी बोललो होतो ना, समीकरण मांडणं आपल्याला शिकायचं आहे, उदाहरणाच्या अटींची पूर्तता करणारी गणितीय मांडणी करणे म्हणजे समीकरण सोडवणे, बरोबर आहे. तर आपण समीकरण मांडतो एका संख्येला, म्हणजे संख्या कोणती एक्स, माहीत नाही तिचे, जी माहीत नाही तिच्यासाठी आपण एक्स घेतला, बरोबर आहे, एका संख्येतून आठ वजा करून उदाहरणाशी बोलणं शिका, एका संख्येतून आठ वजा करून उदाहरणाशी बोलणं शिका, त्याच्यानुसार मांडणी करा म्हणजे समजेल, बरोबर ना, मनमाने नाही, त्याच्यानुसार मांडा, एका संख्येतून आठ वजा करून आलेल्या वजाबाकीला आठने भागल्यास, आलेल्या वजाबाकीला आठने भागल्यास, भागलं, आलेल्या वजाबाकीला आठने भागल्यास भागाकार दोन येतो, म्हणजे इज इक्वल टू दो. हे झालं समीकरण मांडलं या ठिकाणी, लक्षात घ्या. समीकरण म्हणजे काय, समानता संबंध प्रस्थापित करणे म्हणजे समीकरण आहे. उदाहरणाच्या अटींची पूर्तता करणारी गणितीय मांडणी म्हणजे समीकरण, लक्षात घ्या. उदाहरणाच्या अटींची एका संख्येला आठने भागलं आणि येणारे, सॉरी, आठने भागलं नाहीत, वजा केलं, एका संख्येतून आठ वजा केले आणि या वजाबाकीला आठने भागलं, तेव्हा भागाकार किती आला, दोन आला. म्हणजे या पहिल्या समीकरण मांडणीतून आपल्याला काय भेटेल, एक्सची व्हॅल्यू भेटेल, बरोबर आहे, आपल्याला एक्स काढायचं आहे, बघूया, एक्स इज इक्वल टू, किंवा आपण एक्स ते वाढून या ठिकाणी घेऊ शकतो, एक्स मायनस आठ बरोबर आठ, दोन्ही किती झाले 16, आणि एक्स इज इक्वल टू हे तिकडे जाईल, कारण हे मायनस आठ आहे, तिकडे जाईल, प्लस होईल, म्हणजे किती होईल 24. आपण स्टेप या ठिकाणी कम्प्लीट केली, निघाली संख्या आपली, म्हणजे ती संख्या आपल्याला भेटली, लक्षात घ्या. अतिशय सोपा भाग आहे, थोडं शांततेने समजून घेऊया. एका संख्येतून आठ वजा केले असता येणाऱ्या वजाबाकीला आठने भागले, तेव्हा भागाकार दोन आला, म्हणजे ती संख्या कुठली 24 झाली. पण प्रश्न संपला का इथे, बिलकुल नाही. पुढे काय म्हटलं बघा, तर येणाऱ्या संख्येस, तर मूळ संख्येतून म्हणजे येणाऱ्या संख्येतून चार वजा केले असता, मग चार वजा केले असता किती उरणार, 20 आले. या 20 परत चारने भागल्यास किती उत्तर येईल हे विचारलं आहे, म्हणजे 20 परत चारने भागल्यास उत्तर किती येईल विद्यार्थी मित्रांनो, 5, म्हणजे तुमचं आन्सर या ठिकाणी किती आहे, 5 आहे. हे चांगलं प्रामुख्यानं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. समीकरण मांडलं आहे, याचं उत्तर आपल्याला काढता आलं या ठिकाणी, ठीक आहेत ना, प्रश्न व्यवस्थित आहे तो. एस पी एस आय
कंबाईन किंवा जे काय असतील त्याला आलेला प्रश्न आहे तो अतिशय सोपा आहे. एका संख्येतून आठ वजा केले, आठने भागले, दोन उरले, दोन भागाकाराला म्हणजे मूळ संख्या काढली पहिल्यांदा, मग उदाहरणाची शेवटची कंडिशन होती त्या संख्येतून चार वजा करून केले, त्या संख्येला परत चारनं भागलं, पाच झालं. ठीक आहे, तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न हा भागाकाराचा अतिशय महत्त्वाचा आहे. हासुद्धा 2012 असिस्टंटला मुख्य परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे. सर्व डिटेल्स तुमच्या स्क्रीनवर अवेलेबल आहेत, लक्षात घ्या. काय म्हणतात प्रश्न बघा. क्षला चारने भागले असता, क्षला कशाने चारने भागले, थोडं डाटा मांडतात, भागले असता बाकी किती उरते, तीन. नीट लक्षात घ्या, बाकी तीन उरते. तर दिलाय, तर दोन क्षला चारने भागले असता, दोन क्षला चारने भागले असता बाकी किती, हा आपला प्रश्न आहे. 2012 असिस्टंट मुख्य परीक्षेला आलेला क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा. इथे कन्फ्यूज होतो विद्यार्थी, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, समीकरण तयार होत नाही. भाज्यबरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, त्याला असं वाटतं तोच फॉर्म्युला इथे वापरायचा का. कारण भागाकाराचे अनेक प्रश्न मी सांगितले, तुम्ही त्या लेक्चरमध्ये बघू शकता, बरोबर ना. म्हणजे ब्लाइंड क्वेश्चन कुठला आहे, जिथे सूत्राचा फॉर्म्युला होता तो प्रश्न कसा असतो, विचारण्याच्या पद्धती प्रत्येकाला प्रत्येकासाठी रूल वेगवेगळे बनलेले, बरोबर ना. प्रश्नांचं व्हेरिफिकेशन चांगलं झालं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याची हिस्ट्री आपल्याला माहीत पाहिजे प्रश्नांची. लक्षात घ्या, त्याचा उगम कुठून आहे, कुठल्या पार्श्वभूमीच्या आधारावर तो विचारला गेलेला आहे, बरोबर ना, हे माहीत पाहिजे. आणि मग तरच आपण परफेक्ट विद्यार्थी असू विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. तर आपण प्रश्न सोडूयात. तर त्याला मी कच्चं मांडतो, याला बिलकुल फॉर्म्युला बिर्मुलाट मी टाकणार नाही. अतिशय सोपं आहे, एक साधा आणि सरळ मेसेज याच्यातून जनरेट होतो तो आपल्याला समजून घ्यायचा, लक्षात घ्या. तर बघा, ज्याला भागतो किंवा हा क्षला चारने भागलं म्हटलं, क्ष हा त्याला चारने भागले, चारने भागले, भागाकार कशाचा बसतो माहीत नाही, घेणं देणं नाहीत आपल्याला त्याच्याशी. तेव्हा म्हणजे यानुसार जे काय असेल इथं घडलेलं आहे, तेव्हा तीन बाकी उरले, लक्षात घ्या. नीट लक्षात, अतिशय सोपं आहे. भागाकाराची प्रक्रियाच मुळात सोपी आहेत ना, आपल्याला माहीत आहेत, लहानपणापासून आपण शिकलो, त्याला समजून घ्या. अतिशय बेस वापरायचं, बेस काही मांडू नका, पटलं ना. हाच प्रश्न जर तुम्ही थोडा बुक्समध्ये पाहिला कुठल्या तरी, कुठलाही समजा, तुम्हाला विस्तारमध्ये फॉर्म्युला, त्याचे सूत्र, त्याचं इक्वेशन वगैरे मांडून दिलं असेल, आपल्याला बिलकुल गरज नाही त्याची. म्हणजे खरंच सोपा आहे तो, मी सांगतो म्हणून नाही, खरं तो सोपा आहे, त्याला समजून व्यवस्थित घ्या म्हणजे तो सुटेल. बघा ना, चारनं भागलं हे तीन उरले. आता हा भाज्य असतो, क्ष म्हणजे भाज्य. आता याला भागलं म्हणजे बाकी तीन उरली, याचा अर्थ याच्या पटीतील, माझे शब्द लक्षात घ्या, चारच्या पटीपेक्षा तीन एक्स्ट्रा आले त्या ठिकाणी, म्हणून ते बाकी उरले, बरोबर आहे. तीन एक्स्ट्रा आले म्हणजे, जर नीट लक्षात घ्या, जर ह्यामध्ये या क्षला मी चारनं भागलं म्हणजे तीन उरले, म्हणजे तीन एक्स्ट्रा आले, म्हणजे ती संख्या कुठली, सरळ सरळ आपल्याला संख्या काढायची नाही, डायरेक्ट काय करायचं, या ठिकाणी 4 + 3 = 7 गृहीत धरा. ही जी बाकी उरली आहेत ना, इला चारमध्ये टाका म्हणजे 7 झालं, आणि तसंही व्हेरीफाय करा. मग आता 7 परत चारने भागा, 3 नाही उरत का, उरले. आपण संख्या कुठली ती संख्या बरोबर माहीत नाही, म्हणून ती संख्या बरोबर 4 + 3 = किती, 7 झाले. म्हणून आता परत काय म्हटलं आहे, म्हणजे याचा अर्थ इथे क्षची व्हॅल्यू मी काय घेतली, 7 घेऊ ना, 7 घेऊ. मी जागच्या जागेवर प्रश्न सोडवला, त्यालाच वापरलं, भागले उरले त्यालाच बेरीज केली 7, म्हणून ती संख्या झाली डायरेक्ट 7, बरोबर आहे. आणि दोन क्ष म्हटलाय, आता दोन क्ष म्हणजे काय, दोन क्ष म्हणजे 7 दोन्ही किती, 14, कारण क्षची व्हॅल्यू 7. आता मी 14 जर 4 भागला, आता त्यांनी तेच म्हटलं, 2 4 भागला, 4 किती, 12, उरले किती, 2. म्हणजे तुमचं आन्सर या ठिकाणी किती असेल विद्यार्थी मित्रांनो, 2 असेल. अतिशय सोपा प्रश्न आहे, बरोबर आहे. असे सोडवायचे असतात प्रश्न, बेस वापरा, इन्फॉर्मेशनचा वापर करा, त्या ठिकाणी प्रश्न कठीण नाहीत. आपल्याला जे प्रश्न ज्या पद्धतीने विचारले त्या पद्धतीने त्याच्यासोबत डील करायचे, बरोबर ना, आपल्याला डील करता आली पाहिजे, एक व्यवहार करायचा प्रश्नांसोबत, तो आपल्याला समजला पाहिजे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, एका क्ष या संख्येला 4 भागले असता 3 उरले, मग ती संख्याच कुठली, 3 उरले ना, टाका त्या भाजकामध्ये, भाजकामध्ये टाकले, ती संख्या प्राप्त झाली 7, कुठली अशक्य, 7 पटीले, बरोबर आहे, 7. मग दोन क्ष म्हणजेच काय, 7 × 2 = 14, त्याला मी 4 भागून पाहिलं तर उरले किती, 2. समजला विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न. तर आपण अजून पुढच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढची संकल्पना खूप महत्त्वाची आहेत. खरं म्हणजे याच्यामध्ये बॉडमाससुद्धा यूज केलेला आहे, त्याच्यामध्ये थोडा रिझनिंगचासुद्धा कन्सेप्ट आलेला आहे. पण हा इथे का घेतला, कारण हा
प्रश्न संख्याशास्त्रामध्ये मोडतो, लक्षात आहे कशामध्ये मोडतो, संख्याशास्त्रामध्ये मोडतो. आपल्याला प्रकरणाची माहिती असणं गरजेचं आहे, इत्थंभूत माहिती पाहिजे. मी खरंच सांगतो तुम्हाला, म्हणजे प्रकरणच माहीत नाही पाहिजे, त्याचे नाव, त्याच्या आतमधला गाभाभूत घटक, विविध घटक, उपघटक, मेन घटक सर्व माहीत पाहिजे, पटलं मग आपले प्रश्न पटपट सुटतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न स्क्रीनवर आहेत, मी मांडतो त्याला परत एकदा. 56+7 काय म्हटलं बघा, इन्फॉर्मेशन घेऊयात आपण. जर 56+7 बरोबर या ठिकाणी घेतला आहे 8, पहिलं झालं. दुसरं आहे 17×5=22, 17×5 घेतलेलं आहे त्या ठिकाणी 22, बरोबर आहे. तिसरं आहे 19/7 या ठिकाणी घेतलेलं आहे 12. तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आहे, माझ्याकडे प्रश्नपत्रिका आहे. 9+6=54, लक्षात घ्या, 9+6=54. याचा अर्थ असा आहे, तुम्हाला सिम्बॉलिक प्रश्न दिला आहे ते, मी याला सिम्बॉलिक याच्यासाठी म्हणतो आहेत की तुम्हाला यामधलं आहे आणि विचारलं काय बघा, ते सुद्धा लिहून घेऊयात आपण. प्रश्न विचारला 121/11, लक्षात घ्या, 121/11, 121/11 आणि पुढे दिलेलं आहेत गुणेला इन ब्रॅकेट 891 +9 आणि वजा तीन. याला आपल्याला सोडवायचं आहे, तर अतिशय सोपा प्रश्न आहे. थोडं प्रश्न लिहिताना लक्ष द्या व्यवस्थित, कारण आहेत तो तिकडे तुमच्याकडे, बरोबर ना. ते नीट लक्षात घ्या, हे बॉडमासमध्ये मोडतो. एकदा परत रीड करतो, 121/11 × 891+11 + 9 + 3 याला आपल्याला सोडवायचं आहे. STI मुख्य परीक्षा 2014 आलेला क्वेश्चन आहे. याचं म्हटलं आहे पुढील राशींची किंमत काढा. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहेत, हे सर्व दिलं असताना पुढील राशींची किंमत काढायची आहे. सिम्बॉलिक प्रश्न आहे. मी म्हटलं तुम्हाला कोडिंग डिकोडिंग नावाचं प्रकरण रिझनिंगमध्ये असतं, बरोबर ना. कोड झालेले असतात, तर तो कोड व्हेरीफाय करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणचा, म्हणजे आपण असं म्हणू गर्भितार्थ याचा शब्द लक्षात घ्या मी काय बोललो या ठिकाणी. म्हणजे प्रश्न जे दिलेले आहेत ना, प्रश्न सोडवित असताना त्याचा गर्भित अर्थ, कुठला अर्थ, गर्भित अर्थ म्हणजे आतमध्ये लपलेला अर्थ बरोबर काढा. म्हणजे त्याला, म्हणजे तो वर्ड आहेत खरं, म्हणजे रिझनिंग शिकवितांना हे सांगेलच. रिझनिंगमध्ये कोडिंग डिकोडिंगचा चॅप्टर सोडत असताना आपण काय, जर आणि इफ अँड देन जर आणि तर, जर प्रश्न असतील तर त्याचं उत्तर जरमध्ये लपलेलं असतं, त्याला गर्भितार्थ असं म्हणूयात आपण. गर्भितार्थ म्हणजे काय लपलं त्याच्यामध्ये, ते शोधायचं आहेत आपल्याला. तर नीट लक्षात घ्या, 56+7 आहेत, परंतु इथं 8 आले आहेत. म्हणजे 7×8=56, ते म्हणजे या ठिकाणी प्लसचा अर्थ भागेला झाला. गर्भितार्थ काय, परत 17×5 आहे, जरी गुणेला आहे इथे, परंतु इथे 22 आला आहेत. पण 17 अधिक 5 22 म्हणजे गुणेलाचा अर्थ या ठिकाणी काय होतो, ॲडिशन होतो, लक्षात घ्या. सिम्बॉल चेंज करायचे, याच हा कोणासाठी वापरला, प्लस कोणासाठी आला, गुणाकार कोणासाठी आला, भागाकार कोणासाठी आला, वजा कोणासाठी आला, हे जे गंभीर जे म्हटलं आहे सिम्बॉल म्हटलं आहे मी, त्याला यूज करायचं आहे, ते व्हेरीफाय करायचे आहे, बरोबर ना. तर परत 19/7 आहे, आता 12 उरलेलं त्या ठिकाणी. ॲक्च्युली 19-7 केलं तर होते, म्हणजे भागेलाचा अर्थ या ठिकाणी वजा घेतलेला आहे त्यांनी, बरोबर आहे. भागेलाचा अर्थ काय घेतला, वजा. आता बघा, 9+9=54, 9×54 होते, म्हणजे या ठिकाणी वजाचा सिम्बॉल हा गुणाकारासाठी वापरलेला आहे. म्हणजे वजाचा अर्थ या ठिकाणी गुणाकार घ्यायचा आहे आपल्याला, आणि या पद्धतीने सिम्बॉल चेंज करायचे आहेत, कळलं. तर जाऊयात 121 भागेलासाठी काय वापरला आहे. भागेलासाठी वजा वापरला आहे, म्हणजे 21+11 बरोबर आहे. भागेलाऐवजी वजा वापरलेला आहे तिथल्यानुसार, गुणेलाऐवजी काय घ्यायचं, प्लस घ्यायचं, +891+ काय घ्यायचं, भागेला 11 घ्यायचे आहेत, राईट. 11 घेतले, +ऐवजी परत काय घ्यायचं, भागेला. मायनस आहे, -ऐवजी काय घ्यायचं, गुणेला 3 कर्मायने. आता एकदा आपण चेक करूयात, बघा पुन्हा. भागेलाऐवजी काय पाहिजे आपल्याला, मायनस घेतलं. गुणेलाऐवजी काय पाहिजे आपल्याला, प्लस पाहिजे, प्लस घेतलं. परत +ऐवजी काय पाहिजे आपल्याला, भागेला घेतलं. परत भागेला +ऐवजी काय पाहिजे आपल्याला, भागेला घेतलं. मायनस साईड, -ऐवजी आपल्याला काय पाहिजे, गुणेला ते घेतलं. आपण सिम्बॉल चेंज केल्याचे, बरोबर ना. त्यानुसार आपल्याला पुढं जायचं आहे. बॉडमास तयार झालं आहे, सोडवूयात त्याला आपण, बरोबर ना. रफमध्ये काम करा, काही करू शकता या ठिकाणी. 121 - 11 किती होईल, बोला किती होईल, कारण प्लस आलं आहे. बघा इतकं शिकण्यासारखं आहे ना बॉडमासमध्ये. जर इथं गुणाकाराचं साईन मगाशी राहिलं असतं तर मी नाही केलं असतं त्याला, कारण बॉडमासचा रूल त्याला लागतो, बरोबर ना. इथे प्लस झाला आहे म्हणून जाता जाता मी त्याला सोडू शकतो, बरोबर आहे. म्हणजे 121 - 11 या ठिकाणी 110 झाले, बरोबर आहे. प्लस
याचा भागाकार आपण करू आतमधल्या आतमध्येच, 11 8 88 होते राईट, म्हणजे एक उरला 11 8 88 ब्रॅकेट काढायची गरज आहे सध्या, 11 8 88 एक उरला आणि 11 1 81 उरले, परत भागेला किती 9 × 3 आपण सिम्बॉल चेंज केलं आहे बरोबर आहे. आता परत 110+ का बरं, कारण भागाकार पहिल्यांदा करायचे, बॉडमास सोडत आहे आपण, प्रायोरिटी कोणाच्या भागाकाराची, 9 9 81 म्हणजे 9 × 3 परत 110+ आता 9 3 = 27 होईल, म्हणजे 110 आणि हे 27 आपल्याला काय करायचे आहे, ॲडिशन करायचे आहेत, म्हणजे 110 आणि हे किती 27, म्हणजे या ठिकाणी किती होईल विद्यार्थी मित्रांनो, 137 म्हणजे आपलं ॲन्सर येणार या ठिकाणी, 137 हेच तुमचं प्रश्नाचं उत्तर आहे. कळला विद्यार्थी मित्रांनो, अतिशय हा महत्त्वाचा प्रश्न होता, खरं म्हणजे हा शिकण्यासारखासुद्धा आहे, MPSCला आलेला प्रश्न आहे बरोबर ना, विविध प्रश्न आपण शिकणार आहे, वेळेच्या अभावी आपण इथे थांबतो आहे, कारण खूप लांबलाचक व्हिडिओ बनला की तुम्ही पाहत नाही बरोबर ना, तुम्हाला तो फारसा आवडणार नाहीत, खरं म्हणजे तुम्हीसुद्धा कंटाळा करणार, त्यामुळं इथे थांबणार आपण. तर कारण हे महत्त्वाचे प्रश्न होते, खरं म्हणजे मी खूप सारे प्रश्न माझ्यासमोर मांडलेले आहेत, आणलेले आहेत, MPSCने विचारलेले, UPSCचे प्रश्न बाकी आहेत अजून, तर आपण ही मालिका अविरत सुरू ठेवणार ठीक आहेत ना. आत्ता जस्ट आपण आज फार तुम्ही माझ्या नोट्सनुसार किंवा माझ्यासमोर जे प्रश्नपत्रिका आहे त्यानुसार आपण एका पेजवर पोचलो आहे, आपण पुढचे प्रश्नपत्रिकासुद्धा चेक करूया. तर हा पहिला लेक्चर होतं कशातलं, इथे लेक्चर 1 लेक्चर 2 असं नाही, आता हे आलेल्या प्रश्नांची मालिका आहे, एवढं डोक्यात ठेवायचं आहे, पुढेसुद्धा येत राहील. आपला ऑनलाईन क्लास सुरू झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्रामवर तुम्हाला लिंक सोडलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्याच्यावर PDF पडलेले आहेत, PDF सर्व माहिती त्या ठिकाणी असेल. 9 जुलै 10 जुलैच्या दरम्यान आपण ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे बरोबर ना, करतो आहेत, ते ऑनलाईन क्लाससाठीसुद्धा इन्फॉर्मेशन तुम्ही मागू शकता, खाली काही नंबर दिलेले आहेत त्याच्यावरसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जे लोक MPSC UPSCची CSATची तयारी करत असेल, MPSCची खास करून, त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना शेअर करा, कारण त्यांच्या हा नक्कीच कामात पडेल, कारण एक्झाम डिक्लेअर झालेले आहेत बरोबर आहे, आणि त्या एक्झाम डिक्लेअर झालेल्या आहेत म्हणूनच आपण मधात ब्रेक घेतो आहे. व्यवहारी अपूर्णांक चॅप्टर हे खऱ्या अर्थाने मी घेणार होतो, तुम्हाला बोललो होतो मी त्याला ब्रेक केला आहे आणि मुद्दाम प्रश्नांची मालिका सुरू करतो आहे, आलेल्या प्रश्नांची खास करून, इथेसुद्धा लिंक लावणं गरजेचं आहे बरोबर आहे. तर आपण हे झाल्यानंतर परत आपल्या प्रिव्हियस लेक्चरवरून पुढे पुढे येऊयात, तर तोपर्यंत कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. पुन्हा एकदा सूचना देतो आहे, जे लोक खास करून MPSC चांगल्या एक्झामची तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना सांगा, अतिशय महत्त्वाचे आहे. काही सूचना असतील, काही शंका असतील, काही अडचणी असतील, समजला नसतील व्हिडिओबद्दल काही शंका असतील, नक्की थेट माझ्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. हे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, महत्त्वाचे लेक्चर आहेत, महत्त्वाचा पार्ट आहेत बरोबर आहे, हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर कळला विद्यार्थी मित्रांनो, तर ही कुठली मालिका आहेत परत एकदा, ही मालिका आहे MPSC किंवा इतर एक्झामला आलेल्या प्रश्नांची मालिका, खास करून याच्यामध्ये MPSC UPSC CSAT या प्रश्नांचा उल्लेख आपण करणार. आज सोपा पार्ट होता, आपण सुरुवातच 2011 पासूनच्या प्रश्नांची केली, त्याच्यामुळं याच्यात कदाचित आज UPSC CSAT चे प्रश्न कमी होते. जसजसं आपण पुढे जाऊ सगळ्या प्रश्नांचा, सर्व प्रश्नांचा समावेश असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूया, पुढील लेक्चरपर्यंत थँक्यू, धन्यवाद, आपण पुढे जाऊयात.